लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचं 300 पार होणार का असा सवाल उपस्थित होतोय. अध्यक्षपदासाठी एनडीएकडून 300 सदस्यांचं नियोजन केलं जात आहे अशी माहिती आहे. इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांचे शपथविधी बाकी आहे, तर शपथविधी बाकी असल्याचा इंडियाला फटका बसणार आहे. लोकसभेतील एनडीएचं संख्याबळ 293 इतकं आहे, तर वायएसआरचे 4 खासदार सुद्धा त्यांना पाठिंबा देणार आहेत आणि त्यामुळे आता 300 पार पर्यंत जाण्याचं एनडीएचं प्लॅनिंग असल्याची माहिती समोर येते. तर लोकसभेतलं संख्याबळ भाजपचं 240 आहे, एनडीएचं एकूण संख्याबळ आहे 293, त्याच्यामध्ये टीडीपीचे 16 खासदार आहेत, जेडीयूचे 12 यांचाही समावेश आहे. आणि अशामध्ये आज नेमकं काय होणार आणि लोकसभाध्यक्षपदासाठी एनडीएला जी 300 मतं मिळवायची आहे ती मिळणार का, 300 पार होणार का, याकडे लक्ष आहे. तर अध्यक्षपदासाठी एनडीएकडून 300 सदस्यांचं नियोजन केलं जात आहे, तशी मोर्चे बांधणी केली जात असल्याची माहिती समोर येते. मात्र इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांचा शपथविधी बाकी आहे, तब्बल 7 खासदारांचा शपथविधी अजूनही झालेला नाही अशी माहिती समोर येते आणि त्यामुळं इंडिया आघाडीला याचा कुठेतरी फटका बसणार असं दिसत आहे. लोकसभेतील एनडीएचं संख्याबळ सध्या 293 इतकं आहे, तर वायएसआरचे 4 खासदारही एनडीएला समर्थन देण्याची शक्यता आहे. सोबतच भाजपला अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल नगीना, इथून भीम आर्मीचे खासदार चंद्रशेखर आणि शिलाँगचे खासदार डॉक्टर रिकी एंड्र्यू जे स्कॅंगो हे सुद्धा पाठिंबा देणार असल्याची अपेक्षा आहे, त्यांच्या समर्थनाची अपेक्षा भाजपला आहे. तर लोकसभेतलं संख्याबळ भाजपच्या 240 इतकं आहे, एनडीएचं एकूण संख्याबळ 293 आहे, त्यामध्ये टीडीपी 16 जेडीयू 12 सदस्यांचा समावेश आहे. तर एनडीएला वायएसआर काँग्रेसचे 4 खासदार समर्थन देण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.